बघ, अगदी बरोबर आहे की हल्ली खूप जास्त मिसइन्फॉर्मेशन आहे, आणि जो तो म्हणतो की कधी कोणी म्हणतं हे खाणं बंद करा, दुसरे म्हणतं हे खाणं सुरू करा, त्यामुळे कन्फ्युजन होणं अगदी साहजिक आहे. अँड लिटरली रोज नवीन रील येत आहेत काहीतरी, त्यामुळे इट्स बाउंड टू हॅपन. पण काही गोष्टींचं लक्षात आपण जर ठेवलं, कुठलाही व्हिडिओ किंवा रील बघताना, तर जरा थोडा आपल्याला याच्यात काय खरं काय खोटं हे समजायला मदत होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर कोणी पण तुम्हाला म्हणजे हे असं केलं किंवा हे असं खाल्लं तर तुम्हाला कर्करोग होणार आहे असं जर सांगत असतील तर ते मोठं सगळ्यात चूक आहे. बिकॉज कर्करोग किंवा कॅन्सर जो आहे हा असा एक तुम्ही काही पदार्थ खाऊन किंवा एक काही ऍक्टिव्हिटी करून होणारा रोगच नाहीये. कॅन्सरची जी इटिओलॉजी आहे म्हणजे कॉजेस जे असतात ते खूप कॉम्प्लेक्स आहेत. म्हणजे बरेच वेळा जेव्हा मी पण जे अक्रेलामाइड म्हणजे ते आपण पोळीला काळं गॅसवर करू नका वगैरे असे जे रील्स मध्ये आले होते, तर त्याच्यावर पण क्लॅरिफिकेशन से जेव्हा मी रील बनवले की मग असं नुसतं अक्रेलामाइड करून खाऊन तुम्हाला काही कॅन्सर होत नसतो, तेव्हा बऱ्याच लोकांचा पुन्हा प्रश्न होता की मग काय खाऊन कॅन्सर होतो, कारण कॅन्सर सगळ्यांनाच अवॉइड करायचा आहे. सो एक सांगू इच्छिते इथे युझिंग युअर प्लॅटफॉर्म की कॅन्सर इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिनॅरिओ. त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही हे खा तर तुम्हाला होईल किंवा हे खाल्लं तर अजिबात कॅन्सर होणार नाही असं जर कोणीही सांगत असेल तर ते अगदी धादांत खोटं बोलतात तुमच्याशी, कारण तसं तुम्ही कुठल्याही कारणाशी एस्टॅब्लिश करूच नाही शकत. ओके, कारण दुसरं की म्हणजे खूप वेळा असं म्हणतात की तुम्ही हे खा किंवा हे ड्रिंक प्या तर मग त्याने तुमचं डिटॉक्स होणार आहे. डिटॉक्स हे एक मुळात खूप मोठं मिथ आहे. जर कुठल्याही प्रकारचं डिटॉक्स किंवा काही खाऊन तुम्हाला डिटॉक्स होणार आहे वगैरे असं जर कोणी सांगत असेल किंवा हे खाणं सोडून द्या म्हणजे फूड ग्रुप्स जर सोडायला सांगतायत तर मग तुम्हाला डिटॉक्स होईल असं जर कोणी सांगत असेल तर तेही अगदी ॲब्सोल्यूट थापा मारतात, कारण आपल्या शरीराला डिटॉक्सिफिकेशन जी एक्सटर्नल काही तुम्ही खाऊन डिटॉक्सची गरजच नसते. आपले लिव्हर आणि किडनी जे आहे ते अगदी सक्षम असतात पूर्णपणे आपल्याला डिटॉक्सिफिकेशन रोजच्या रोज आपलं डिटॉक्स जे काही असतं ते होत असतं. सो यू डोंट नीड एनी एक्सटर्नल हेल्प ॲज सच. तिसरा म्हणजे ज्याला मी म्हणते रेड फ्लॅग, की जर तुम्ही कोणी पण तुम्हाला ॲब्सोल्युटली की हे तुम्ही खाल्लं तर हे तुमच्यासाठी विष आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.